कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या स्कायवॉकवर सध्या पोलिसांनी जोरदार कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं असून या कारवाईत 10 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. सोमवारी पहाटे एका तरुणानं एका तरुणीची छेड काढली होती तर रात्री एका तरुणाचा चोरट्यानं मोबाईल हिसकावून पळ काढला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याणचे पोलीस सहाय्यक आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय. संपूर्ण स्कायवॉक, रिक्षा आणि टॅक्सी स्टँडवर शोध घेतला जातोय. या अंतर्गत स्कायवॉकवर फिरणाऱ्या आणि नशा करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.